केबी न्यूज़ के हिंदी बुलेटिन में मैं ऐश्वर्या शिंदे आप सभी का स्वागत करती हूं। आइए नजर डालते हैं आज के हेडलाइंस पर। नागपुर में शांतिनगर से डिप्टी सिग्नल तक निर्माणाधीन अंडर ब्रिज के गड्ढे में गिरने से बालक की हुई मौत। इस हादसे से डिप्टी सिग्नल परिसर में लोगों में रोष। सीएम एकनाथ शिंदे गुट के विधायक दीपक केसरकर ने उद्धव ठाकरे पर साधा निशाना, कहा शिंदे पर भरोसा करते तो पिछले साल बीमार होने पर उन्हें बना देते मुख्यमंत्री। और कामठी के रानी तालाब मोक्षधाम में अंतिम संस्कार कार्यक्रम के दौरान आग लगने से दो की मौत, हर तरफ व्यक्त किया जा रहा है दुख। विस्तार से राजस्थान के बाड़मेर में वायुसेना का लड़ाकू विमान मिग क्रैश हो गया है। जानकारी के मुताबिक प्लेन का मलबा 1 किलोमीटर तक बिखरा हुआ है, जिसमें कि आग लगने की खबर है। घटना की सूचना मिलते ही मौके पर प्रशासन की टीम फौरन रवाना हो गई। ये हादसा करीब रात में 9:10 पर हुआ। शांतिनगर से डिप्टी सिग्नल तक निर्माणाधीन अंडर ब्रिज के गड्ढे में गिरने से बालक की मौत हो गई। गुरुवार की शाम को हुए इस हादसे में डिप्टी सिग्नल परिसर के लोगों में रोष है। दमकल की मदद से कलमना पुलिस ने बालक का शव बरामद किया है। आकस्मिक मृत्यु का प्रकरण दर्ज किया गया है। मृत बालक पृथ्वी धनीराम मार्कंडे डिप्टी सिग्नल स्थित पुंजारामवाड़ी निवासी है। पृथ्वी शाम को परिसर के ही बैरागढ़वाड़ी में हम उम्र बच्चों के साथ खेल रहा था। खेलते समय बच्चे पास के गड्ढे में तैरने के लिए उतरे, किसी को भी तैरना नहीं आता था। इसी दौरान पृथ्वी गड्ढे में कीचड़ होने से फंस गया। बाकी बच्चों ने उसे बचाने के लिए शोर मचाया। किसी महिला ने पार्षद के पति ईश्वर कावरे को इसकी सूचना दी। कावरे की सूचना पर दमकल और कलमना थाने की टीम मौके पर पहुंची। लगभग 1.5 से 2 घंटे खोजबीन के बाद पृथ्वी का शव दमकल के हाथ लगा। मेयो अस्पताल ले जाने पर डॉक्टरों ने उसे मृत घोषित किया। एयरलाइन कंपनी इंडिगो का एक विमान अचानक रनवे से फिसलकर किनारे चला गया, जिसके बाद किसी तरह पायलट ने उसे रोका और यात्रियों को उतारा गया। ये फ्लाइट असम के जोरहाट से कोलकाता के लिए उड़ान भरने वाली थी, लेकिन टेक ऑफ से पहले ये घटना हो गई। इस घटना में किसी भी यात्री को कोई चोट नहीं आई और सभी को सुरक्षित उतार लिया गया। यात्रियों को बाद में दूसरी फ्लाइट से भेजा गया। राज्य विपक्ष के नेता अजित पवार जिले के दौरे पर है। आज जब उन्होंने वर्धा में प्रवेश किया तो बड़ी संख्या में कार्यकर्ताओं ने उनका स्वागत किया। वो सेलू तालुका के सेलहोड, वर्धा तालुका के वैगांव, देवली तालुका के सरूल, हिंगणघाट तालुका के कंगाव, चंकी, मनसावली, अल्लामदोह में बाढ़ की स्थिति का निरीक्षण करेंगे। आपण बघू, समक्ष बघितल्यानंतर आणखी अधिकारवाणी न बोलायला सोपं जातं। ओके, खबरों के सिलसिले में वक्त हो चला है एक छोटे से ब्रेक का। मिलते हैं ब्रेक के बाद। Bye. सब जानना चाहते हैं, मेरा फेवरेट कलर, मेरा फेवरेट डेस्टिनेशन, मेरी फेवरेट डिश, पर कोई ये नहीं पूछता कि फेवरेट डिश मैं बनाती कैसे हूँ। अरे यार, जिसे टेस्टी खाना पसंद है वो अच्छे टेस्ट तक पहुँच ही जाता है। सुरुचि मसाले, खाने में हो रुचि तो घर लाइए सुरुचि। अपने सपनों की उड़ान भरने की इच्छा तो हर किसी की होती है, पर पंख भी तो मजबूत होने चाहिए। Flywheel Aviation Academy एक ऐसा इंस्टीट्यूट है जहां पर एयरलाइंस एंड एयरपोर्ट हॉस्पिटैलिटी और टूरिज्म मैनेजमेंट, साथ ही यहां कैंपस इंटरव्यू, गाइडेंस बाय इंडस्ट्री एक्सपर्ट
प्रैक्टिकल ट्रेनिंग एट एयरपोर्ट, एक्सपर्ट फैकल्टी, पर्सनल ग्रूमिंग जैसे कई सारे बेनिफिट्स आप पा सकते हैं। फ्लाई व्हील एविएशन अकेडमी, 1 degree 3 job opportunities. फ्लाई व्हील एविएशन अकेडमी गिव्स यू अ डिग्री और डिप्लोमा विद अ जॉब। फ्लाई व्हील एविएशन अकेडमी, 365 गांधीनगर, LAD कॉलेज स्क्वायर, बिसाइड कर्नाटक बैंक, नागपुर। बॉस ने मीटिंग बुलाई। बाहर बाहर उठो बैठो। तकलीफ उठने बैठने की नहीं, तकलीफ बवासीर की है। बवासीर, फिशर, भगंदर, पाइलोनियल साइंस का आयुर्वेद तथा आधुनिक लेजर से उपचार। कॉल और विजिट करें www.pilesfistulacure.com। फिर से स्वागत है। कामठी में अंतिम संस्कार के दौरान एक अजीब वाकया सामने आया था, जिसमें चिता को आग देते समय 3 लोग झुलस गए थे। अब उनमें से 2 लोगों की मौत होने की खबर सामने आ रही है। स्थानीय नई कामठी थाना अंतर्गत रानी ताला मोक्षधाम में कामठी निवासी सिद्धार्थ हुमने की आकस्मिक मौत के कारण अंतिम संस्कार के दौरान आग लगाते हुए अचानक आग लगने से 3 लोग गंभीर रूप से घायल हो गए। सुधीर डोंगरे आयु 45 वर्ष, दिलीप गजबीये वृद्ध 60 साल और सुधाकर खोबरागड़े उम्र 50 साल खलासी लाइन नागसेन नगर कामठी के तीनों निवासी बुरी तरह झुलस गए और गंभीर रूप से घायल हो गए। सुधीर डोंगरे और दिलीप गजबीये को इलाज के लिए कामठी के सरकारी अस्पताल में स्थानांतरित कर दिया गया। सुधीर डोंगरे जो थे नागपुर मेडिकल अस्पताल में इलाज के लिए कल रात दर्दनाक मौत हो गई, जबकि एक अन्य घायल दिलीप गजबीये की आज तड़के मौत हो गई। अंतिम संस्कार के जुलूस के दौरान आग लग गई, ऐसा पहली बार हो रहा है कि घटना में शामिल शोक संतप्त नागरिकों तक पहुंच रहा है और हर तरफ दुख व्यक्त किया जा रहा है। राजाच सिद्धार्थ हुमने तिथे गेला रचल्या सरण वगैरे आणि मग ते आग लावली। आग लावल्यानंतर आता दूर व्हायचं तर तेवढ्यात त्यांनी ते ग्लासमध्ये तेल घेतलं आणि मारलं तर आम्ही इकडे दूर होतो तर ते आच आली। मला हे हाताले थोडंसं आणि हे इथे आणि हे कानाला थोडं लागलं। त्यांनाही ते कपडे वगैरे जडले, त्यांच्याही जास्त आहेत ते, आणि लक्षातच नाही आलं हे कसं काय झालं म्हणून। कांग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले ने मीडिया से बात करते वक्त कहा, प्रदेश में ईडी की सरकार भैरी हो गई है। हमारे पूर्व मंत्री नेता बाद में जाकर हिम्मत दे रहे हैं, ईडी सरकार लोकतंत्र को नहीं मानती, प्रशासन में काफी अनास्था है, राज्य की जनता पर कोई ध्यान नहीं है और मोदी सरकार अपने ही फायदे के लिए काम कर रही है, ऐसी स्थिति पैदा हो गई है। कांग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले ने कहा कि वो कार्यकर्ताओं की भावनाएं ध्यान में रखते हुए दौरा कर रहे हैं। दौरे के दौरान किस स्थिति की रिपोर्ट मुख्य सचिव और राज्यपाल को दी जाएगी। कैबिनेट विस्तार को 1 महीना हो गया है, दोनों पक्ष दिल्ली के दबाव में है और दोनों पक्ष विधायक संभाल नहीं पा रहे। आज शपथ ग्रहण हुई तो कल सरकार गिर जाएगी, ऐसी स्थिति पैदा हो गई है। दिल्ली की महाशक्ति के कारण लोकतंत्र और जनता की अवहेलना हो रही है। अगर 1 तारीख को कोर्ट का फैसला उनके खिलाफ आया तो सरकार गिर जाएगी। भ्रम की स्थिति पैदा करने के लिए बीजेपी ही जिम्मेदार है। केंद्र सरकार ने GST, अग्निपथ और अच्छे दिन पर बात करनी चाहिए। वहीं दूसरी ओर किसानों को नुकसान हो रहा है, जिसकी वजह से किसानों ने मांग की है कि 1 लाख रुपए प्रति एकड़ दी जाए। महाराष्ट्र में लोग आत्महत्या कर रहे हैं लेकिन उन्हें शर्म नहीं आती और उनके दिल्ली दौरे जारी है। पहली कैबिनेट में बुलेट ट्रेन को मंजूरी दी गई। राज्य सरकार गुजरात के लोगों की चेतावनी पर काम कर रही है। संवैधानिक व्यवस्था के आधार पर यह सरकार ज्यादा दिन नहीं चलेगी। आरक्षण आयोग की रिपोर्ट के अनुसार OBC समुदाय को 27% आरक्षण मिला है, लेकिन राज्य सरकार अपना पक्ष रखने में विफल रही है। कांग्रेस की भूमिका OBC आरक्षण के लिए है, सरकार को फिर से कोर्ट में जाकर OBC आरक्षण लेना चाहिए, ऐसी प्रतिक्रिया नाना पटोले ने दी है। राज्यातलं जे ED सरकार आहे ते झोपी गेलेलं आहे, बाहेर झालेलं सरकार आहे। सातत्यानं
आमचे माजी मंत्री, आमचे काँग्रेसचे नेते आणि सगळे काँग्रेसचे आमचे कार्यकर्ते शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन शेतकऱ्यांचं अश्रू पुसण्याचं, त्यांना हिंमत देण्याचं काम केलं जातं आहे. गरिबांची घरं वाहून गेली त्यांनाही हिंमत देण्याचं काम केलं जाते. अनेक लोकांचा जीव गेला, जानवरं मरण पावली. पण मी म्हणालो त्याप्रमाणे राज्यातलं सरकार हे झोपी गेलेलं आहे आणि स्वतः पुरतं जगणार आहे. आखरी ईडीचं सरकार आहे, ईडीमुळेच ते आलं आणि ज्याला लोकशाही मान्य नाही अशी ही व्यवस्था आज राज्यामध्ये केंद्राच्या भारतीय जनता पार्टी आणि नरेंद्र मोदींच्या सरकारमुळे महाराष्ट्रात आलेली आहे. आणि एक मोठी अनास्था प्रशासनामध्ये सुद्धा आहे आणि त्याच्यामुळे राज्यातली जनता वाऱ्यावर आणि केंद्रातलं मोदी सरकार तुपाशी अशा पद्धतीची जी काही परिस्थिती निर्माण झालेली आहे. त्यामुळे जो काही रिपोर्ट काँग्रेसच्या आमच्या सगळ्या नेत्यांकडून आणि कार्यकर्त्यांकडून माझ्याकडे आलेला आहे आणि म्हणून मी सुद्धा त्याच्यावरचा आढावा घेऊन हे 2 दिवसाचा आमचा हा दौरा आहे. मी उद्या सकाळी गडचिरोली ला दिवसभर आहे, मग चंद्रपूर जिल्हा झाल्यानंतर वर्धा जिल्ह्यात आहे आणि मग परवा नाशिक आणि नगर जिल्ह्यात आहे आणि ते करून 1 तारखेला आम्ही मुंबईत आहे. सगळा अहवाल हा राज्याचे मुख्य सचिव आणि मुख्यमंत्र्याला आम्ही पाठवू आणि वेळ आलं तर हा सगळा अहवाल आम्ही राज्यपाल मोदींना देऊ. कारण की या पद्धतीनं ज्या पद्धतीनं शेतकऱ्यांची आत्महत्या व्हायला लागलेल्या आहेत हे काही महाराष्ट्रासारख्या राज्याला भूषणावं नाही आणि म्हणून सरकारला आता ते झोपी केलेलं सोंग केलेलं सरकार आहे त्याला जाग करणं हा या दौऱ्याच्या मागचा महत्त्वाचा उद्देश आमचा. बघा आत्ता 1 महिना पूर्ण लोटलेला आहे, तारीख पे तारीख, हे काही कोर्ट नाही आहे. लोकशाहीच्या या व्यवस्थेमध्ये या पद्धतीनं दिल्ली च्या सरकारच्या दबावाखाली येऊन आणि त्यांचे आमदार दोन्ही पक्षाचे त्यांना सांभाळता येत नाही आणि तिथं सरकार एक दिवस होईल आणि दुसऱ्याची पडेल या भीतीमुळे हे सरकार होत नाही आहे. आणि दिल्लीच्या सरकारचा ज्यांच्या ओके ते त्याला ती महाशक्ती दिल्लीची म्हणत होते त्यांच्यामुळे या सगळ्या पद्धतीचं महाराष्ट्राच्या जनतेची अवहेलना आणि लोकशाहीची अवहेलना करण्याचं काम सुरू आहे. मला नाही वाटत की 1 तारखेला माननीय सुप्रीम कोर्टात या विषयावरचा निर्णय पण आहे आणि त्यांना ती भीती असेल की 1 तारखेला कोर्टानी माननीय कोर्टानी निकाल यांच्या विरोधात दिला तर त्याही दिवशी सरकार पडू शकेल. आणि म्हणून ह्या सगळ्या परिस्थितीमध्ये जी संभ्रम अवस्था महाराष्ट्रामध्ये जी झालेली आहे त्याचं कारणच मूळ बी जे पी आहे आणि बी जे पीमुळे महाराष्ट्रातल्या जनतेला आज या पद्धतीचं त्रास भोगावा लागत आहे. जळगावमधलं एकनाथ खडसे यांचं जे दूध संघ आहे तो आज बरखास्त केला तिथे प्रशासनाची नेमणूक. ठीक आहे, बघा ज्या ईडीच्या की शिंदे सरकार केंद्र सरकारच्या पावलावर कोण टाकत आहे का? ईडीचं सरकार महाराष्ट्रात आहे आणि त्या पद्धतीचं ब्लॅकमेलिंग आणि दबावतंत्राचं राजकारण होणारच आहे ते आता सगळ्यांना अपेक्षित आहे. बजेटची कामंसुद्धा या सरकारनं त्यालाही स्टे देऊन टाकलेला आहे. जनतेच्या विकासाची कामं त्यालाही थांबवू शकतात आहे तर याच्यापेक्षा दुर्दैव महाराष्ट्राचं कुठलं दुसरं नसावं. हे बघा सरकार पूर्ण होण्यासाठी मी अपंग याच्यासाठी नाही म्हणालो की आपण पाहिलं असेल की घटनेच्या आर्टिकल 146(1)(k) प्रमाणे कमीत कमी 12 आणि कमी जास्तीत जास्त 24 आणि त्याच्यानंतर जी काही मर्यादा असेल त्याप्रमाणे सरकारचा विस्तार होण्याची गरज असते आणि मग सरकारला त्याच्यामध्ये निर्णय घेण्याचं काम करावं लागतं. पण हे घटनाबाह्य जे सरकार ज्या पद्धतीनं अपंगत्वाने चाललेलं आहे त्याचा मी मुद्दामून पुरावा दिला. नुसतं त्यांची थट्टा करायला अपंग नाही म्हणालो, मी घटनेप्रमाणे सांगितलं आणि घटनेप्रमाणे हे सरकार चालत नाही आहे हा त्याच्यातला महत्त्वाचा मुद्दा आहे. हे बघा लोकशाहीच्या या व्यवस्थेमध्ये पहिल्यांदा आपण या पद्धतीनं पाहिलेलं आहे की आमदारांची बोली लावली जाते, त्यांना ब्लॅकमेल केलं जाते
खासदारांना बोली लावली जाते, त्यांना बॅकलिंग केलं जात आहे. ही परिस्थिती कधी या देशामध्ये निर्माण झाली नाही. आणि हे जे महाराष्ट्रात चाललेलं आहे आणि जे झालेलं आहे, हे महाराष्ट्र मी सातत्यानं म्हणतो की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची कर्मभूमी राहिलेली आहे. पुरोगामी महाराष्ट्र अशी या महाराष्ट्राची एक ख्याती पूर्ण देशात आहे. या राज्यामध्ये संविधानिक व्यवस्था तोडून आर्टिकल 10 उल्लंघन करून ज्या पद्धतीने ही सरकार बनलेली आहे, त्या हे राज्याच्या आणि या राज्याच्या व्यवस्थेसाठी, विशेष करून संविधानिक व्यवस्थेसाठी महाराष्ट्रासारख्या राज्याला हे मान्य नाही. कुठल्या दुसऱ्या राज्यात काय होतं आपल्याला माहिती नाही, पण महाराष्ट्रात हे घडणं हे खऱ्या अर्थानं महाराष्ट्राचं दुर्दैव हे बीजेपीमुळे निर्माण झालं, एवढं या ठिकाणी म्हटलं तर वागो ठरणार. बघा, चुकून त्यांचा तो शब्द निघाला आणि त्यांनी त्याला त्यांनी चूक पण माफ केली आणि चूक पण मान्य केली आणि त्याला माफी पण मागितली. ज्या पद्धतीनं बाऊ केला जात, हा जो बाऊ आहे, ज्या मूळ मुद्द्यावर बाऊ केला पाहिजे ना, GST त्याला त्यांनी माफी पण मागितली. आणि वक्तव्य माननीय राष्ट्रपतीबद्दल असं होऊ नये याचं निश्चितपणे आम्ही मान्य पण केलेलं आहे. राष्ट्रपतीपद हे जातीचं नाही आहे, धर्माचं नाही आहे. राष्ट्रपती हे पदच राष्ट्राच्या प्रमुखाचं आहे. त्यामुळे भाजप ज्या पद्धतीनं जातीचा आधार घेऊन ज्या पद्धतीनं त्याचं राजकारण करतंय, हे सुद्धा तेवढंच घातक आहे, एवढं या ठिकाणी मी म्हणेल. पण एक गोष्ट महत्त्वाचं आहे की त्याच्यावर बोलण्यापेक्षा जे GST माध्यमातून सर्वसामान्याचं जगणं मुश्किल झालं, जे अग्निपथ योजना काढून देशाच्या सुरक्षेमध्ये आणि देशाच्या तरुणांच्या जखमेवर मीठ चोळण्याचं अच्छे दिन म्हणजे वडला पहिले पोरगा रिटायर होणं 4 हे अच्छे दिन ते समजतात. त्या विषयाची सातत्यानं काँग्रेसच्या वतीनं, विरोधी पक्षाच्या वतीनं जी चर्चा मागितली जाते लोकसभेत आणि राज्यसभेत, केंद्रातलं सरकार पळ काढत आहे. आज अन्नधान्यावर GST लावली, या अन्नधान्याच्या GST सर्वसामान्याचं जगणं मुश्किल झालं. श्रावणामध्ये हिंदू धर्माचं गौगा करणारी लोकं श्रावणामध्ये दूध दही तूप याच्यावरही सुद्धा GST लावून 12% GST लावून हे महागडं करणं, म्हणजे हिंदू धर्माच्याही लोकांना पूजेपासून सवलत नाही, त्यालाही न्याय नाही, अशा पद्धतीचं धर्माने याच्या नावाने राजकारण करण्याची लोकं कसं लुटायला लागली जनतेला, याचे अनेक उदाहरणं आहेत. आणि म्हणून काँग्रेसच्या वतीनं सातत्यानं लोकसभे आणि राज्यसभेमध्ये मागणी केली जाते, पण सरकार या सगळ्या गोष्टीकडून पळ काढत आहे. त्यांना जनतेला लुटायचं आहे आणि जनतेला आर्थिक कमजोर करायचं आहे, हे या निमित्तानं सिद्ध होत. CM एकनाथ शिंदे गुट के विधायक दीपक केसरकर ने उद्धव ठाकरे पर निशाना साधा है. उन्होंने कहा है कि अगर उन्होंने शिंदे पर भरोसा किया होता तो वो उन्हें CM बनाते जब वो बीमार थे. शिवसेना अध्यक्ष उद्धव ठाकरे पर निशाना साधते हुए एकनाथ शिंदे गुट के मुख्य प्रवक्ता दीपक केसरकर ने गुरुवार को कहा कि ठाकरे अगर शिंदे पर भरोसा करते तो पिछले साल बीमार होने पर उन्हें मुख्यमंत्री बना देते. शिवसेना के मुखपत्र सामना को दिए अपने साक्षात्कार में ठाकरे के बयान का जिक्र करते हुए जहां उन्होंने कहा कि वह विद्रोहिया को देशद्रोही नहीं कर रहे, लेकिन उन्होंने भरोसा तोड़ा है. केसरकर ने कहा कि अगर उन्होंने शिंदे पर भरोसा किया होता तो वह उन्हें CM बनाते जब वह बीमार थे, लेकिन उन्होंने ऐसा किया नहीं. तो बीजेपी न्यूज के हिंदी बुलेटिन में अब बस इतना ही. फिर मिलेंगे कुछ अन्य खबरों के साथ. तब तक देखते रहिए बीजेपी न्यूज. नमस्कार.